मराठा समाजाला आरक्षण द्यायचे झाल्यास मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्या, ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करून भारतरत्न कपुरी ठाकूर यांच्या फॉर्म्युलेप्रमाणे कुणबी मराठा एकत्र करून त्यांना वेगळे आरक्षण देखील देता येईल, यासाठी कायदेशीररित्या विशेष अधिवेशनाची मुळीच गरज नाही असे मत ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी असे मत व्यक्त केले आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे. खरं म्हणजे या अधिवेशनाची गरजच नाही, कारण जो राज्य मागासवर्गाचा अहवाल येणार आहे त्यामध्ये दोन गोष्टी मिळतील, एक तर इम्पिरिकल डाटा मिळेल आणि दुसरे मराठा समाज हा मागास आहे का आणि तो ओबीसीचा क्रायटेरिया फुलफिल करतो का. तर त्यामुळे जर असा अहवाल आला तर राज्य सरकारला 16-4 आणि 15-4 फक्त आणि फक्त ओबीसीमध्ये घेण्याचा अधिकार आहे आणि ओबीसीमधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे, त्यामुळे दुसरं कुठलंही आरक्षण देता येत नाही. त्यामुळे जे काही तयारी करत आहे जे अशा पद्धतीने ते चुकीचं होईल आणि राज्य सरकारने चुकीचं करू नये. त्यांना जर आरक्षण खरोखर द्यायचं असेल त्यांना तर त्यांना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना ओबीसीमध्ये टाकावं आणि त्यानंतर लगेच त्या ऑन द सेम टाईम त्यांना कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला लावून कुणबी मराठा त्यांना वेगळं आरक्षण देता येईल. अन्यथा जे आरक्षणाची म्हणजे काहीतरी कायदा करायचा काहीतरी करायचं मागच्या वेळेस दोन्ही वेळ हा SEBC जे केलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं. SEBC म्हणजेच OBC. त्यामुळे आत्ता परत तुम्ही मूर्ख नाही बोलू शकत. दोन वेळ झालं, आता तिसऱ्या वेळेस कोणी हे मान्य करणार नाही, कारण SEBCचा अर्थच OBC होता.